भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खोपोली शहर मंडळाच्या वतीनं लोहाना समाज हॉलमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. निवडणुकीच्या निकाला दिवशी आपण विजय नाचत गाजत आनंदात साजरा करता यावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागरूक राहून काम केलं पाहिजे असं यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. 27 तारखेच्या शेवटपर्यंत अगदी मतदार पेट्या मतदान पेट्या ह्या आपल्याला ज्या आहेत त्या बंद होईपर्यंत आपण सर्वांनी त्याच्या बाबतीत जागरूक राहावं आणि 28 तारखेचा मतमोजणी जी आहे 28 तारखेला त्यावेळेला आनंदानं नाचत नाचत भाजपा आरपीचा आनंद साजरा करावा त्यासाठी सज्ज व्हा, सर्वांनी कामाला लागा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व मोठ्या संख्येने आल्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि येथे परिवर्तन घडवून आणायचं आहे त्यासाठी खोपोलीची जनता सज्ज झाली आहे. स्वतःचे खिसे भरण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्यांना मुक्त स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे नेतृत्व आलं त्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये विरोधास पाटीलची आपला यादगार आहे, श्रीकांतपुरीची आपला यादगार आहे आणि म्हणून निश्चितपणानं आता हे परिवर्तन अगळ आहे. हे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आता खोपोलीची जनता सिद्ध झाली आहे. ही आजची आपली उपस्थिती दाखवते. यावेळी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या साधारण 450 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आलं. खोपोली शहरातून शेकाप आणि त्यांचा मित्रपक्ष हद्दपार करतो असा संकल्प दिवाळीनिमित्त नागरिकांनी केलाय असं मनोगत यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केलंय. खोपोलीकरांनी ठरवलं की दिवाळी निमित्ताने आम्ही एक संकल्पना करतो की खोपोली शहरातून शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी हे हद्दपार करतो. या मेळाव्याला जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, खोपोली शहर मंडळ अध्यक्ष एडव्होकेट विजय पाटणकर, महिला मोर्चा खोपोली शहराध्यक्षा रसिका शेटे, आरपीएस शहराध्यक्ष चिंतामण सोनवणे, खोपोली शहर युवा मोर्चा अध्यक्ष संजय कचरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमा गायकवाड, माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, शरद कदम, अॅडव्होकेट राजेंद्र हिरोळकर, अश्विनी पाटील, खोपोली तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे, खोपोली विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे, श्रीकांत पुरी आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.